गणेश, 100 दिवसानंतर आता संजय राऊत कदाचित कोर्टात म्हणजे जेलमधून बाहेर येऊ शकतात कारण जामीन मंजूर झालाय. सध्या ठाकरे गटामध्ये काय पद्धतीचा आनंद दिसतोय? आपण या क्षणाच्या काही महत्वाच्या अपडेट्स हाती येत आहेत या बातमीतल्या, त्या बघूयात. राऊतांच्या जामिनाला ईडीनं आता विरोध केलेला आहे असं कळतंय. संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टानं जो जामीन मंजूर केलाय, ईडी त्या विरोधात आता हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं कळतंय. पत्रासाळा घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत न्यायालयीन कोठडीमध्ये होते. 100 दिवस राऊत कोठडीत होते. आपल्या सोबत भाजप नेते राम कदम जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूयात. कदमजी, स्वागत आहे आपलं. संजय राऊतांना आता जामीन मिळतोय, कदाचित तुरुंगाबाहेर ते आता येतील. जामीन देणं न देणं हा पूर्णपणे न्यायपालिकेचा अधिकार आहे. आणि साधारणपणे अशा प्रकारच्या केसेसमध्ये जामीन मिळणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, आणि त्याप्रमाणे न्यायपालिकेने तो जामीन दिलेला आहे. पण जामीन मंजूर झाला म्हणून असणारे गंभीर आरोप आणि त्या आरोपांची तीव्रता काही कमी होत नाही. पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचं निश्चितपणे अभिनंदन. आणि जे आरोप गंभीर आरोप आहेत त्या आरोपांच्या संदर्भात देखील एवढे दिवस न्यायपालिकेनं का जामीन मंजूर केला नाही, कारण निश्चितपणे गंभीर आरोप आहेत. तर या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रित जर जोडल्या तर आपल्याला लक्षात येईल की ईडीनं केलेली कारवाई आणि एकंदरीत पत्रचाळीचं प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे. कदमजी, आदित्य ठाकरे आहेत, अंबादास दानवे आहेत, जे सध्या प्रतिक्रिया देताना असं म्हणतात की आतापर्यंत आम्ही साधे शिवसैनिक लढत होतो पण आमचे जे सेनापती आहेत ते आता पुन्हा एकदा मैदानात येत आहेत. आता सामनामधून पुन्हा एकदा कदाचित भाजपवर टीकास्त्र सुरू होऊ शकतं संजय राऊतांकडून. अच्छा, श्रीमान उद्धवजी त्यांचे सेनापती नाहीत ते कबूल करतायत का? त्यांच्या विधानात श्रीमान उद्धवजी ज्यांचे आधी सेनापती होते, ठीक आहे, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे कोण सेनापती कोण नाही. पण अशा सगळ्या विधानांमुळे जे ईडीने केलेले आरोप जे गंभीर आरोप आहेत त्याची तीव्रता कशी काय कमी होऊ शकते? सिद्धराम कदमजी, सध्या ही सुद्धा अपडेट हाती येतेच आहे की ईडी या विरोधात आता हायकोर्टात आव्हान देणार आहे. कदाचित संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ सुद्धा होऊ शकते त्या दरम्यान. कदमजी धन्यवाद, आपण झी 24 तासशी बोललात यासाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडे आपण जाऊयात. मेघा, सध्या आपण ही बातमी तर पाहतोय की संजय राऊतांना जामीन मंजूर झालाय, पण प्रत्यक्ष संजय राऊत कोठडीतून बाहेर येण्यासाठी जी प्रक्रिया असेल त्यासाठी किती वेळ लागू शकतो? रिद्धी, खरं तर पीएमएल कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलेला आहे, मात्र ईडीनं तात्काळ त्यावर स्थगिती द्यावी अशी मागणी केलेली आहे आणि त्यामुळे सुनावणी अजून सुरू आहे. आपण अनिल देशमुखांच्या केसमध्ये देखील असंच बघितलं होतं. अनिल देशमुखांना हायकोर्टानं जामीन मंजूर केला होता, मात्र ईडीने त्याच्यावर स्टे द्यायला लावला होता आणि त्यामुळे अनिल देशमुख लगेच बाहेर येऊ शकले नव्हते. आणि अनिल देशमुखांचा जामीन जो मंजूर झाला होता त्याला ईडीनं सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं. अगदी तशाच पद्धतीनं त्यांनी संजय राऊतांना जो जामीन मंजूर झालेला आहे त्या जामीनाला आव्हान देण्यासाठी आता ईडी तयारी करत आहे. आता ईडीला हायकोर्टामध्ये त्या जामीन मंजूर झालेला आहे त्याला आव्हान द्यायचं आहे आणि म्हणून काही काळासाठी या निर्णय स्थगित करावा जेणेकरून संजय राऊत जेल बाहेर येणार नाही अशी मागणी ईडीनं केलेली आहे आणि याच्यावर अद्यापही सुनावणी सुरू आहे.